आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच उल्हासनगर जवळील मानेरे गावात गावठी दारूच्या हातबट्ट्या मध्यवर्ती पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. यात 18 ड्रम गावठी दारू जागीच नष्ट केली. या कारवाईमुळे हातबट्टी दारू बनवणाऱ्यांवर चपराक बसली आहे. उल्हासनगर जवळील मानेरे गावात गावठी हातबट्टी दारू मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याची गुप्त माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खतीब, पोलीस शिपाई योगेश शिंदे, पोलीस हवालदार बनसोडे, सुर्वे, जाधव, कांबडी यांनी मध्यरात्रीच्या सुमारास मानेरे गावात सापळा रचून विठ्ठल मंदिराच्या मागे मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार होत असल्याचे निदर्शनास आणले. तात्काळ धाड टाकून आरोपी अनंत भोईर याला ताब्यात घेतले. यातील दोन आरोपी म्हणजे कृष्णा भोईर व यादव हे फरार झाले आहेत. या ठिकाणावरून गुळ मिश्रित करण्यासाठी लागणाऱ्या 3 टाक्या, गावठी हातबट्टी दारू साठवून करण्यासाठी लागणारे 18 ड्रम जागीच नष्ट करण्यात आली. एक पाण्याची मोटार, 11 बॉक्स नवसागर, 2 दारूचे डिग्री मोजण्याचे मापक, 1 कोळसा जाळण्याची मोटार असे एकंदरीत 1,39,000 मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी आरोपी अनंता भोईर आणि त्यांच्या 2 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.